राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहते वीस नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून एकोणतीस ऑक्टोबर हा उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवार हे आपापले उमेदवारी अर्ज दाखल करतायत मागील पाच वर्षात राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालत झाली शिवसेनेची दोन चित्र उभी राहिली तर राष्ट्रवादी सुद्धा दोन गटात विभागली गेली लोकसभेला एकाच मतदारसंघात शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली अगदी त्याचप्रमाणे शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी अशी ही लढत पाहायला मिळाली आता आगामी विधानसभा निवडणुकीतही अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत पाहायला मिळणार आहे कुठं मुलगी विरुद्ध वडील बहीण विरुद्ध भाऊ काका विरुद्ध पुतण्या तर कुठं गुरुंच्या विरोधात शिष्य असा सामना रंगणारे ठाण्यातही गुरु शिष्याची लढाई रंगणार असून त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले तर ठाण्यात होणारी गुरुशिष्याची लढाई नेमकी कुणाकुणात होणार आणि कसा असेल हा सामना तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात ठाण्यात येणाऱ्या मुमरा कळवा या विधानसभा मतदारसंघात घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना रंगणार आहे तुतारीच्या चिन्हावर आमदार जितेंद्र आव्हाड हे पुन्हा एक वेळेस निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांचे शिष्य नजीब मुल्ला हे त्यांना टक्कर देणार आहेत गेल्या पंधरा वर्षांपासून जितेंद्र आव्हाड हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आव्हाड यांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं तर आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी अजितदादांची साथ दिली जितेंद्र विरुद्ध अजितदादांनी मोठी खेळी करत नजीब मुल्ला यांना महायुतीचे उमेदवार म्हणून अजित पवार गटाकडून विरोधात उमेदवारी जाहीर केली नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे से नगरसेवक आणि जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात एकेकाळी मुल्ला हे आव्हाडांचे खंदे समर्थक होते जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांचं गुरु शिष्याचं नातं हे सर्व श्रुत होतं पण आता नजीब मुल्ला हेच आभाडांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत या होणाऱ्या लढतीबद्दल बोलताना गुरु शिष्याला संपवायला निघालाय तर शिष्य गुरुसोबत कसा राहील असा प्रश्न नजीब मुल्ला यांनी उपस्थित केलाय शिवाय गुरु शिष्याचं नातं हे दोन्ही बाजूंनी जपलं गेलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय आमच्यात गुरु शिष्याचं नातं होतं पण निवडणुकीत कुणीही कुणासमोर उभं राहू शकतं त्यामुळे यावेळी माझ्यासमोर कोण उभं राहिलं आहे याचा मला फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिली या मतदारसंघाबद्दल आपण अधिकची माहिती जाणून घेतली तर मुमरा कळवा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हा मतदारसंघ ठाणे महानगरपालिका हद्दीत येतो मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघात याचा समावेश होत नाही दोन हजार नऊ पूर्वी हा मतदारसंघ बेलापूर मतदारसंघात होता तेव्हा गणेश नाईक यांचं या मतदारसंघावर प्रभुत्व होतं पण दोन हजार नऊ साली झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर बेलापूर मतदारसंघातून वेगळा होत मुमरा कळवा हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला मुमरा हा भाग मुस्लिम बहुल आहे तर कळवा परिसरात मराठी आणि आगरी मतदारांचं प्रमाण जास्त आहे संपूर्ण कळवा पश्चिम रेती बंदर नगर खारीगाव पूर्वेकडील बिटावा सूर्यानगर मुंब्रा आणि कवसा या सर्व भागांचा या मतदारसंघामध्ये समावेश होतो हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासूनच या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचं जितेंद्र आव्हाड यांच्या रुपानं वर्चस्व राहिले आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चढउतार हे गेल्या पाच वर्षात पाहायला मिळाले पक्षफुटीचं राजकारण हे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं निवडणुकीच्या तोंडांवर बंडखोरी करून अनेक नेते हे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात तिकिटासाठी उड्या मारताना दिसले शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन शक्ल तयार झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक पार पडतीये त्यामुळे राज्यातील लढतीतील एक लढत असलेली कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढतीत इथला मतदार हा कुणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी